नमस्कार, मी पूजा सोनावणे. पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. गायनवादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडवणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचं केवळ भूषणच नाही तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ब्रँडच झालाय. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आपण असा विचार करत आहोत की 2, 3, 4, 5, 6 फेब्रुवारी 2022 या दिनांकांना आपण कटारिया हायस्कूल हे गेले 2 सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव जिथे झाले तेच ठिकाण तिथे आयोजित करायचा विचार करत आहोत. त्यावेळेला ज्या काही अटी शर्ती राज्य सरकारच्या असतील त्या पाळून हा महोत्सव करणं आम्हाला कर्तव्य वाटतं आमचं, कारण पंडित भीमसेन जोशींची जन्मशताब्दी 4 फेब्रुवारीला संपत आहे आणि रसिक नेहमीप्रमाणेच आम्हाला आशीर्वाद देतील अशी आमची अपेक्षा आहे. अधिक तपशील नंतर योग्य वेळी आपल्याला कळवतात. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होईल. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पोलीसनामाच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.